रांजणगाव महागणपती मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर श्री क्षेत्र सोमेश्वर व रामेश्वर देवस्थान आहे. पिंपरी उमाळा येथे असलेले हे देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी व महाशिवरात्रीला या मंदिरात महाप्रसाद व भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे आयोजन करण्यात येते. रांजणगाव महागणपती ट्रस्ट अध्यक्षा स्वातीताई पाचूनकर व ग्रामस्थांनी सांगितले की सोमेश्वर व रामेश्वर मंदिर अति प्राचीन आहे. महाशिवरात्रीला येथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात. येथे बैलगाडा शर्यत सुद्धा भरवली जाते. ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमलेले असतात. मंदिराभोवती शिल्प कोरीव काम अतिशय सुंदरपणे करण्यात आले आहे. एक्सप्रेस 1 न्यूजसाठी रांजणगावहून शंकर सिंग ठाकूर यांची रिपोर्ट. योगायोगाने आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे रांजणगाव महागणपती अष्टविनायकपैकी एक गणपती या ठिकाणच्या असलेल्या अध्यक्षा माननीय स्वातीताईजी पाचूनकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. घेऊया ताई, थोडस बोला माझ्या चॅनलबद्दल आणि या मंदिराच्या देवस्थानाबद्दल. त्याचं खरं वैभव हे आपण ज्या प्रारंगामध्ये उभा आहोत ते अगदी प्राचीन पांडवकालीन हे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये आज बरेचसे भाविक हे पंचक्रोशी दर्शनासाठी सातत्याने येत असतात आणि श्रावण महिना म्हटला तर आत्ता फार भाविकांची इथे रेलचेल आपल्याला पाहायला मला मिळते. खरं तर या देवस्थानचा परिसर विकास व्हावा म्हणून येथील जे ग्रामस्थ असतील त्यांनी जी पुनर्समितीची स्थापना केली त्याचप्रमाणे आता नव्याने सोनूने या सोमेश्वर देवस्थानचे नव्याने अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि जे प्रोजेक्ट कमिटी असेल अभिषेक असतील कटीकर भाऊ असतील ही सगळी मंडळी की आमचे शहाजी भाऊ असतील मंगेशू असतील असतील आणि सगळी एकत्रित देव आपल्या देवस्थानचा विकास व्हावा आणि आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. आपण या जीर्णोद्धाराबद्दल गावकरींची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहे या ठिकाणी गावकरी. दादा आपलं नाव? सुनील सोनवणे, देवस्थान. सुनील सोनवणे साहेब, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आपल्या सोबत जोडले गेलेले आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी. त्याला बोला. हे सोमेश्वराचं जे मंदिर आहे खूप प्राचीन असं मंदिर आहे. अनेक शिरोड तालुक्यात पुणे जिल्ह्यात एक नावाजलेलं मंदिर आहे. श्रद्धाचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. दर सोमवारी महाआरती सकाळी 7 वाजता होत असते आणि पंचक्रोशी तालुक्यात पुणे जिल्ह्यात एक श्रद्धेचं श्रद्धास्थान म्हणून या शंकराकडे आपल्या भगवान सोमेश्वराकडे या ठिकाणी पाहिजे. समोर शेत्र रामेश्वराचं देखील या ठिकाणी मंदिर आहे आणि दोन्ही मंदिर आपल्यासोबत जोडले गेलेले या ठिकाणी रांजणगाव महागणपती पिंपरी दुमालाचे तंटामुक्ती अध्यक्ष अमोलदादा चिखले. आपण या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. अमोलदादा, आपण थोडीशी मला माझ्या चॅनल थ्रू या मंदिरची माहिती मला पाहिजे, तर आपण मला प्रोव्हाइड करावी. आज श्रावणी सोमवार, श्रावणी सोमवारचा चौथा सोमवार
या ठिकाणी या पिंपरी तुम्हालाच्या सोमेश्वर मंदिराचं जुनी लोक सांगतात खूप मोठं महत्त्व आहे की हा पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराचं आता आम्ही नवयुवकांनी आणि आमच्या सर्वच लोकांनी याच्यातून अजून नवीन प्रकारे काहीतरी आपण या मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वांच्या योगदानातून या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू केलेलं आहे आणि या जीर्णोद्धाराच्या कामाला सर्वच भाविकांकडून फुलला फुलाची पाकळी म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी मिळतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही आता या ठिकाणी अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक हा अन्नदानाचा लाभ घेऊन त्याचबरोबर या सोमेश्वराकडे जे काही मागत तिथेची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. जोडले गेलेले परत एक ग्रामस्थ त्या आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा आपलं नाव? डॉक्टर श्रीकांत सोनवणे, सचिव सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट. मला थोडीशी माहिती मिळेल या मंदिराबद्दल. आपल्या आमचे आजोबा पंजोबा आम्हाला कायम सांगत आलेले की त्यांच्या पुराण काळातील लोकांनी आम्हाला त्यांना सांगितलेली माहिती की आमच्याबरोबर पुढे पोहोचवून सांगतात की पाच पांडवांनी एका राज्यामध्ये बांधलेला सोमेश्वराचा रामेश्वराचा जागृत देवस्थान. आमच्या गावामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामधून अनेक भाविक येतात, स्वतःच्या मनात ती इच्छा प्रकट करतात आणि त्या इच्छा या ठिकाणी अनेक लोकांच्या पूर्ण झालेल्या आमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या. तर आता या सर्वांच्या योगदानात मंदिराच्या जीवनाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता हा चौथा सोमवार आहे आणि जवळपास पहिल्या सोमवारपासून दर सोमवारी 10 ते 11 हजार भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात आणि पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आम्हाला देणगी देतात आणि त्यांच्या देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीतून आम्ही मंदिराचं काम केलं. अजून यासोबत या ठिकाणी परत ग्रामस्थ जोडले गेले आहे, आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा तुमचं नाव? शेतकर पाटीलकर. दादा मला पण आपल्याकडनं या मंदिराबद्दल थोडीफार माहिती हवी आहे. हे म्हणजे मंदिर हे पांडवकालीन आहे. मंदिरात असं आहे की त्या पिंपरी आणि पिंपरी पंचप्रसिद्धी सर्वोत्तम भाविकांसाठी एक आशेचं स्थान. या ठिकाणी माजी उपसरपंच पिंपरी दुमाला आपल्या गावाचे आपल्यासोबत सदस्य जोडले गेलेले आहेत. दादा आपल्या प्रतिक्रिया मंदिराबद्दल थोडीशी माहिती मला द्या. आमचे भाविक एकदा आले ना त्यांचं आपण तिथं आले की प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्यात. मी शंकर सिंग ठाकूर, रांजणगाव, महागणपती प्रतिनिधी, पुणे.